नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की आरोग्य विभाग भरती 2023 संदर्भात. बघा मित्रांनो, आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्ट संदर्भात महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार आहे. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर बघा, वेटिंग लिस्ट संदर्भात काय महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहू. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आपण जर पाहिलं तर जाहीर प्रकटणे या ठिकाणी देण्यात आलं होतं. विषय होता उमेदवारांच्या आक्षेप तक्रारींची सोडवणूक करण्याकरता तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्याबाबत. तर बघा, विभागाचे दिनांक 28/8/2023 रोजीच्या जाहिरातीस अनुसरून दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 व 12/12/2023 रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांकडून निकाल, निवडसूची व प्रतीक्षा सूची, शैक्षणिक अर्हता, सेवा प्रवेश नियम, सॅनिटरी इन्स्पेक्टर, अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र, परराज्यातील खाजगी विद्यापीठ समकक्ष शैक्षणिक अर्हता वगैरे संबंधित समुपदेशन समितीकडून घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने उमेदवारांनी त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर खालीलप्रमाणे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात येत आहे. तर बघा, ग्रीव्हियन्स रेड्रेसल सेलची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली होती. यामध्ये जर आपण पाहिले तर सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा मुख्यालय अध्यक्ष आहेत, मुख्य प्रशासकीय अधिकारी, परिमंडळ सदस्य, सचिव, प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक सदस्य आहे. तर बघा, जर आपण पाहिलं तर बघा मित्रांनो, वेटिंग लिस्ट संदर्भात जर आपण पाहिलं तर वेटिंग लिस्ट क्लिअर करण्यासंदर्भात भरपूर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी विचारणा होत आहे. तर बघा, वेटिंग लिस्ट जी आहे ती आता या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर तुमची क्लिअर होईलच, परंतु लवकरात लवकर क्लिअर करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पुढे जर आपण पाहिलं तर विधानसभेची आचारसंहिता देखील लागू शकते आणि एवढा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर मित्रांनो त्या ठिकाणी भरपूर जर टाईम जात राहिला आणि वेटिंग लिस्ट जर लागत नसली तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे आहे ते दिलेले जे काही संबंधित भ्रमणध्वनी क्रमांक आहेत, अधिकाऱ्यांचे नाव आहे, तर त्यांना त्या ठिकाणी कॉल करून तुम्हाला विचारणा जी आहे ती करायला हवी. म्हणजेच लवकरात लवकर तुमची वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. अन्यथा तुम्ही जर पाहिलं तर बघा, प्रोसेस अतिशय त्या ठिकाणी धीम्या गतीने सुरू आहे. तर ही जी काही वेटिंग लिस्ट आहे तुम्हाला क्लिअर करायला जर वाटत असेल तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी, म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की वेटिंग लिस्टमध्ये मी असू शकतो, तर त्या त्या विद्यार्थ्यांनी दिलेले जे काही नंबर आहेत त्या नंबरवर संबंधित जे काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोन करून विचारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेस विचारणा होईल त्यावेळेस मित्रांनो हे जे काही अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी जलद गतीने जे काही कार्य असेल वेटिंग लिस्ट संदर्भातचं ते पुढे त्या ठिकाणी सुरू करतील आणि लवकरात लवकर तुमची वेटिंग लिस्ट क्लिअर होईल. त्यामध्ये जर आपण पाहिले तर जवळपास 30-40% विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, वेटिंग लिस्ट संदर्भात ही अपेक्षा होती. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.